मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ। मी गजानन खंदारे पत्रकार। बँकेतील तुमच्या खात्यातील पैसे हे तुमचे राहणार नाही या मागचं सत्य आणि तथ्य या व्हिडिओतून सांगण्याचा आहे छोटासा प्रयत्न। लॉकडाऊनचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवला पाहिला। काही लोक त्या लॉकडाऊनला कोरोनाच्या काळाला विसरून गेले, काहींच्या तो लॉकडाऊन कायमचा स्मरणात राहणार आहे। त्या ज्यांच्या घरातील कोणी करता माणूस गेला, कुटुंब उद्ध्वस्त झाली किंवा ज्यांचे व्यवसाय बुडाले अशांना हा काळ विसरणं शक्य नाही। मात्र ज्या लोकांना याची काहीच क्षती पोहोचली नाही तर अशी लोक कामाच्या ओघात सगळं ते विसरून गेले आणि पुन्हा नव्या दमानं कामाला लागले। लॉकडाऊन सुरू असताना एकीकडे सरकारला लोक पीएम केअर फंड असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल तर याच्यामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन भरभरून मदत देत होते, तर त्याचवेळी दुसरीकडे सरकार रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह फंडाला भगदाड पाडत होतं आणि पहिल्यांदाच त्या फंडाला भगदाड पाडलं, गव्हर्नरला त्या ठिकाणाहून हटवलं गेलं। याबाबतच्या चर्चा तुम्ही आम्ही सर्वांनी सोशल मीडियावर पाहिल्या, वर्तमानपत्रात वाचल्या। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना यावर सत्य बोलणारी लोक, तथ्य सांगणारी लोक आणि दुसरीकडे या गोष्टीचं समर्थन करणारी अंधभक्तांची एक टोळी नेहमीच सक्रिय असते। दुसरीकडे 2-3 वर्षाच्या आधी आपण सर्वांनी पेपरमध्ये बातमी वाचली असेल, म्हणजे जवळपास सर्वच लीडिंग पेपरमध्ये ती बातमी आली होती की बँकेतील पैसा किंवा तुमच्या खात्यातील पैसा हा तुमचा राहणार नाही, यावर सरकारचं नियंत्रण असेल। म्हणजे इकॉनॉमिक टाइम्ससह मराठीमधल्या लोकमत सारख्या वृत्तपत्रानं ही बातमी लीडवर छापली होती आणि सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल झाली होती। त्यानंतर त्या पद्धतीचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते। मात्र बऱ्याचदा हे व्हिडिओ आकसपूर्ण भावनेने किंवा घोडसाळपणाने किंवा खोटे असतात असा अनेकांचा समज असतो। मात्र यातून जे काही सत्य आणि तथ्य आता समोर येत आहे तर हा पैसा खरंच तुमचा आहे का याचा अनुभव तुम्हाला दररोज येत असेल। म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कोणीतरी पेन्शनर आहात, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये तुम्ही पेन्शन उचललं किंवा निराधाराचा पगार तुम्ही घेताय, श्रावण बाळ असेल किंवा कुठल्या तरी योजनेमध्ये तुम्ही अनुदान घेताय आणि अशा स्थितीत तुमच्या खात्याला अनुदान जमा झालंय परंतु तुम्हाला ते मिळत नाही आणि बँकवाले सांगतात की त्या खात्याला केवायसी करावं लागते। आता केवायसी का करावी लागते या मागचं थोडंसं तथ्य आपण समजून घेऊ। सामान्य माणूस बँकिंगच्या प्रवाहात यावा या उद्देशानं जवळपास 10-12 वर्षापूर्वी, म्हणजे मनमोहन सिंग जे पूर्व प्रधानमंत्री होते तर ते अर्थमंत्री असताना त्यावेळेस एक प्रोग्राम डिझाईन झाला होता ज्याचं नाव होतं फायनान्शियल इन्क्लुजन किंवा वित्तीय समावेशन कार्यक्रम। याच्यामध्ये त्यामागची एक सोप्या भाषेमध्ये भूमिका अशी होती की ग्रामीण भागातला शेतकरी कष्टकरी हा माणूस 6-6 महिने तालुक्याच्या ठिकाणी जात नाही, गेला तर तो 500 रुपये खर्च करून राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपलं खातं उघडत नाही आणि उघडलं तर त्याच्यामध्ये तो व्यवहार करत नाही। आणि हा जो सामान्य माणूस राष्ट्रीयकृत बँकांच्या ज्या मूळ प्रवाहापासून कोसो दूर होता, तर या लोकांना या बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी एक आर्थिक समावेशन किंवा वित्तीय समावेशन नावाचा एक कार्यक्रम आणण्यात आला। याच्या अंमलबजावणीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 2010 मध्ये। मग त्याच्यासाठी एक स्कीम तयार केली गेली की जी काही 3000 लोकसंख्येच्या वरची जी काही गाव खेडी आहे तर अशा ठिकाणी जर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा जर ओपन केली तर ती आर्थिकदृष्ट्या बँकेला परवडणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी 2-3 कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागेल, जागेचं भाडं, त्या ठिकाणी फारसं उत्पन्न बँकेला होणार नाही आणि बँक घाट्यात जाईल। मग यासाठी काय केलं पाहिजे? दुसरीकडे जो खेड्यातला माणूस राष्ट्रीयकृत बँकेत आपलं 500 रुपये खर्च करून खातं उघडत नाही तर अशा स्थितीमध्ये तो खाजगी बँकामध्ये आपलं खातं उघडतो आणि आपल्या कष्टाचे पैसे त्याच्यामध्ये जमा करतो आणि काही दिवसानं त्या बँका डुबतात। मग या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले किंवा कुठल्या प्रयोजनासाठी ठेवलेले पैसे डुबतात, म्हणून याच्यावर कुठंतरी नियंत्रण यावं म्हणून डिपॉझिट गॅरंटी हा भाग सुद्धा समोर आला। आणि मग यामध्ये सर्वप्रथम काय केलं गेलं तर रिझर्व्ह बँकेला निर्देश देऊन, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार
₹500 बॅलन्सची जी काही सक्ती होती ती सर्वप्रथम हटवण्यात आली आणि बँकांना स्पष्टपणे आदेश आणि निर्देश देण्यात आले की कुठल्याही खातेदाराला मिनिमम बॅलन्सची सक्ती नसावी. आणि मग त्यातूनच झिरो बॅलन्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल, अनेकांच्या आणखीनही तो कानात इतका बसलेला आहे की अजूनही बँकेत लोक खातं काढायला जातात तर झिरो बॅलन्स हा कन्सेप्ट डोक्यात घेऊन जातात. त्यांना हे माहीत नाही की 2016 नोटबंदीनंतर झिरो बॅलन्स हे पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि बँका तुम्हाला मिनिमम ऍव्हरेज बॅलन्स चार्जेस धडाक्यानं लावत आहेत आणि तुमचे खिसे धडाधड कापत आहेत हे अनेकांना अजूनही माहीत नाही. तर झिरो बॅलन्स हे बंद झालं, पण त्यावेळेस ते झिरो बॅलन्स होतं. मग झिरो बॅलन्समध्ये खातं उघडत असताना जी काही 3,000 लोकसंख्येच्या वरची जी गावं आहेत तर या ठिकाणी अल्ट्रा स्मॉल ब्रँच म्हणजे बीसी माडूल म्हणजे ज्याला बिझनेस फॅसिलिटेटर आणि बिझनेस करस्पॉन्डंट या दोहोच्या मार्फत म्हणजे जे बँकांचे अधिकृत प्रतिनिधी असतील आणि या प्रतिनिधीमार्फत ही योजना त्यांना राबवायची होती. मग त्यासाठी घरोघरी जाऊन झिरो बॅलन्समध्ये गोरगरीब मजूरदारांचे खाते उघडायचे. ही खाती उघडल्याच्या नंतर त्यांना त्याच्यामध्ये 10 रुपयाच्या आरडी पासून बचत करायला प्रवृत्त करायचं. म्हणजे एखादी महिला जर 60 रुपये रोजानं मजुरी करत असेल, 40 रुपयाचं तिच्या घरामध्ये ती सामान आणत असेल आणि 20 रुपये जर ती घरात ठेवत असेल आणि ते पैसे जर अकारण खर्च होत असतील किंवा घरामध्ये कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती दारू पिणारा असेल तर ते पैसे दारूमध्ये जात असतील तर त्याला कुठेतरी प्रतिबंध व्हावा. एखादी महिला जर दररोजचे 20 रुपये त्या खात्यामध्ये जमा करत असेल आणि 20 रुपयाच्या हिशोबाने ती महिन्याला 600 रुपये जमा करते, मग असं तिचं 6 महिन्याचं ऍव्हरेज बॅलन्सची सरासरी काढल्या जाईल आणि तिला अर्थसहाय्य म्हणून 1,000 पासून 25,000 रुपयापर्यंत मदत ही ओडी लोनच्या रूपात दिली जाईल असा तो कन्सेप्ट होता. आणि त्यासाठी जर एखाद्या महिलेने हे जर पैसे भरले नाही म्हणजे कर्ज स्वरूपात दिलेली रक्कम जर तिने भरली नाही, एखाद्या महिलेला 15,000 रुपये लोन दिलं किंवा 25,000 रुपये लोन दिलं आणि तिने त्याची परतफेड केली नाही तर त्यासाठी ज्या काही शासनाच्या अनुदान योजना आहेत तर त्या अनुदान योजना त्या खात्याला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत लिंक करायचं असं त्याच्यामध्ये एक प्रावधान होतं. म्हणजे जसं राशनची सबसिडी असेल, खताची सबसिडी असेल, गॅसची सबसिडी असेल तर ही सबसिडी त्या महिलेच्या त्या खात्याला जमा होईल आणि ते जमा झालेले पैसे जर समजा ती महिला तिचं कर्ज भरत नसेल तर त्यातून ते पैसे वळते करण्यात येतील, कापून घेण्यात येतील आणि त्यानंतर तिची सबसिडीही बंद करण्यात येईल आणि तिला दिलेली ओडी ही सुद्धा बंद करण्यात येईल असं त्यामागचं ते प्रावधान होतं. आणि त्या दृष्टीनं मग त्याची अंमलबजावणी सुरू होत असताना 2013 सर्वप्रथम राशन सबसिडीसाठी महिला सदस्यांचं खातं असणं अनिवार्य आहे असा एक परिपत्रक निघालं. जर महिलांचं नसेल तर कुटुंब प्रमुखासोबत संयुक्त खातं काढावं असं परिपत्रक त्यावेळचे जे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख होते तर यांच्या काळामध्ये ते पत्र निघालं होतं आणि त्या दृष्टीने खातं काढायला सुरुवात झाली. त्याही दरम्यान दुसरीकडे जी काही 1900 राजीव गांधीच्या काळात पासून अस्तित्वात असलेली जी रोजगार हमी योजना होती तर हिची व्याप्ती वाढत त्याचं रुपांतर कायद्यामध्ये करण्यात आलं आणि 150 दिवसाच्या मजुरीची हमी ची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार हमीची कामं येऊ लागली. मग आता जर आपण असं म्हणू किंवा 70 वर्षाच्या काळापर्यंत जे सरकार होतं किंवा काँग्रेसचं जे काही सरकार होतं तर ते चोर असेल तर हे दरोडेखोर आहेत, सरकारमध्ये काही फरक नाहीये. फक्त जे काही अंमलबजावणी असतात तर त्या अंमलबजावणीमध्ये थोडाफार फरक असतो. मग त्याची रोजगार हमीची अंमलबजावणी होत असताना त्यामध्ये या बीसी मॉड्यूल अंतर्गत म्हणजे जे बँकांचे इंडिव्हिज्युअल जे अंतर्गत बीसी होते म्हणजे ज्याला बिझनेस करस्पॉन्डंट होते यांच्या मार्फत गाव खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोहिमा राबवत कॅम्पेनिंग करत ही खाती काढण्यात आली झिरो बॅलन्सची. आता ही झिरो बॅलन्सची खाती काढली गेल्याच्या नंतर याच्यामध्ये रोजगार हमीचे पैसे येऊ लागले, तुमची गॅसची सबसिडी त्याच्यामध्ये जमा होऊ लागली, राशनची सबसिडी जमा व्हायची होती. अशातच 2014 सरकार बदललं आणि 14 ऑगस्ट 2014 आलेल्या नव्या सरकारने जशी नवी नवरी तीनदा तीनदा आरशात पाहते तसं या सरकारकडे नवीन काही नव्हतं परंतु जुनाच डाटा उचलला म्हणजे जुनीच दारू फक्त तिला नवीन लेबल लावलं आणि भाई और बहनो जनधन का खाता खुलवाओ अशी घोषणा केली आणि लोकांना 5,000 रुपये या जनधनच्या खात्यामध्ये मिळतील असं एक लालूच किंवा प्रलोभन देण्यात आलं आणि त्यानुसार या जनधनच्या खात्यासाठी गावखेड्यामध्ये मोठा गर्दा सुरू झाला. मग
त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये ही जनधनची खाती लोकांना काढण्यास किंवा काढून घेण्यास प्रवृत्त केलं गेलं, काढण्यास भाग पाडलं गेलं. त्याच्यानंतर बरीच अशी प्रलोभनं दिली गेली की तुमची अनुदानाची रक्कम या जनधन खात्याला जमा होईल, आणि ती होती आहे. परंतु त्यानंतर मग मोठ्या प्रमाणामध्ये जनधनची खाती काढल्या गेली आणि जवळपास कोट्यावधी खाती काढली गेलेली असताना ज्यावेळेस वित्त मंत्रालयाकडून याची आकडेवारी समोर आली, बँकांकडून याची आकडेवारी समोर आली की ही सगळी खाती इनऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे झिरो बॅलन्समध्ये ही खाती निष्क्रिय ठरत आहेत, म्हणजे या खात्यामध्ये कुठलंही फंडिंग होत नाही, मग अशांसाठी काय केलं पाहिजे? तर सरकारनं पुन्हा आपल्या सुपीक डोक्यातून 2016 नोटबंदीची घोषणा केली, आणि नोटबंदीमध्ये सांगितलं गेलं की पैसे जर तुम्हाला बदलायचे असतील तर ते फक्त तुमच्या खात्यातूनच बदलता येतील, आणि तोही साडेसातीचा काळ तुम्ही अनुभवला असेल की बँकांसमोर लाईना रांगा लावून उभे होतात, पोलिसांचे फटके खात होतात, मार खात होतात, आणि नोटा बदलून घेण्यासाठी, खात्यात पैसे जमा करण्यासाठी तुम्ही तासन तास रांगेमध्ये उभे होता, याच्यामध्ये कितीतरी लोक मृत्यूमुखी पडले, हा भाग वेगळा. मग अशा वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये या खात्यांमध्ये फंडिंग व्हायला लागलं, मग या आलेले पैसे हे त्या खात्यातून बदलून दिले जाऊ लागले. नंतर मग पुन्हा डीबीटी अंतर्गत ही खाती जोडली गेली आणि आधार लिंकेजद्वारे, म्हणजे ज्या आधारला या चालू सरकारने विरोध केला होता तर त्याच आधारची सक्ती करत ही खाती आधारला मोठ्या प्रमाणामध्ये जोडली गेलीत आणि लोकांना त्या खात्यामध्ये व्यवहार करण्यास भाग पाडलं. पण भाग पाडल्याच्या नंतर पुन्हा काही दिवसांनी सरकारचा फतवा आला की नोटबंदीच्या काळामध्ये किंवा त्याआधी जी काही काळाधन, म्हणजे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी केली होती, किंवा जो आतंकवाद संपविण्यासाठी किंवा आतंकवादाची भाषा वापरून सरकारनं नोटबंदी केली होती, तर ही जी खाती काढली गेलेली आहेत तर ही खाती कुठेतरी गैर लोकांची आहेत किंवा चुकीच्या लोकांची आहेत, म्हणून गेल्या 3-4 या खात्यांना केवायसी करायचा फतवा काढलेला आहे. आता ही केवायसी काय आहे? ते केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजे ज्यावेळेस ही खाती काढली गेली तर त्यावेळेस ती एकतर फिंगर स्कॅनिंगवरून काढली गेली, म्हणजे तुमचा आधारचा डाटा फेच केला गेला, कारण तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर जर दुसऱ्याचं फिंगर जर घेतलं जात असेल तर ते ऍक्सेप्टच करत नाही सिस्टम. मग अशा स्थितीमध्ये ही खाती चोरांची किंवा दरोडेखोरांची असण्याचा काही संबंध नाही. शिवाय ज्यावेळेस ही खाती व्हेरीफाय झाली तर त्यावेळेस तुमच्या बँकेच्या ऑफिसरनं ही खाती व्हेरीफाय केली, त्याची पडताळणी केली, त्याच्यानंतरच त्यांचे अकाउंट नंबर इश्यू झाले. मात्र तरीही केवायसीचा फतवा काढून केवायसी करण्यासाठी लोकांच्या सध्या बँकांमध्ये तासन तास रांगा आहेत. दुसरीकडे एकीकडे पीएम किसानचे 2-2 हजार रुपये, त्याच्यानंतर नापिकीचे पैसे या खात्याला जमा झाले, व्यवस्थितपणे कोणाचे पैसे जिल्हा बँकेमध्ये किंवा खासगी बँकामध्ये किंवा नॅशनल बँकामध्ये जमा होत होते, मात्र आता 4-6 लोक चक्र मारतात, आमच्या खात्याला पैसेच आले नाही, तहसीलला जातात, तहसीलवाले सांगतात, कृषी विभागावाले सांगतात की तुमचे पैसे सेंड झाले, अशा स्थितीत त्यांना कुठेतरी जुनी खाती सापडतात, ती खाती बंद असतात, मग ही लोक बँकेत केवायसीसाठी जातात, त्या खात्याला केवायसी होत नाही, बंद करायला जातात, बंद होत नाहीत, अशी अनेक उदाहरणं आहेत. पेन्शन धारक जे आहेत तर पेन्शन धारकांसाठी एक तरतूद आहे की नोव्हेंबरमध्ये त्यांनी त्यांचं हयात प्रमाणपत्र हे बँकांना दिलं पाहिजे, जिवंत असल्याचा पुरावा. मग जिवंत असल्याचा पुरावा दिल्याच्या नंतर त्याचं पेन्शन हे वर्षभर मिळायला पाहिजे, कारण गेली अनेक वर्ष त्यानं त्या खात्यावर त्याचं वेतन उचललेलं आहे, आता तो त्याच्यावर निवृत्ती वेतन उचलतो, मग अशा खात्याला केवायसी करायची गरज काय? दुसरीकडे केवायसी करत असताना दुसरी एक सगळ्यात मोठी अडचण की काही बरेच पेन्शन धारक हे 60 वर्षाचे, 65 वर्षाचे, 70 वर्षाचे आहेत, त्याचे अवयव चिंबलेले आहेत, बोटांची साल्टी लोंबलेली आहेत, आणि अशा स्थितीत त्यांना सी केवायसी आणि ई केवायसी करायला सांगण्यात येते. मग ई केवायसी करत असताना त्याचं फिंगर स्कॅन केलं जातं आणि बऱ्याच वयस्कर लोकांचे फिंगर हे स्कॅन होत नाही, त्यांच्या बोटाला वळ्या पडलेल्या असल्यामुळे ते फिंगरचं स्कॅनिंग होत नाही, मग अशा स्थितीत आतून बँकेतून त्याची केवायसी होत नाही. आणि सगळ्यात जर खराब वागणूक भेटत असेल तर ती नॅशनलाइज बँकांपैकी स्टेट बँकेमध्ये भेटते, म्हणजे तुम्ही जर पाकिस्तानमध्ये जर गेले तर तिथं तुम्हाला सन्मानानं वागणूक मिळेल, पण स्टेट बँकेचे कर्मचारी तुम्हाला त्याही पेक्षा भयानक वागणूक देतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये काही निराधार आहेत, बऱ्याच दिवसापासून ते पेन्शन घेतात, निराधारांचे त्यांना पगार भेटतात, अशी खाती सुद्धा केवायसी साठी होल्ड आहेत, बंद आहेत, त्या खात्यातले पैसे निघत नाही. बऱ्याच महिला आता गटांचं कर्ज उचलून वेगवेगळ्या खाजगी एनबीएफसी अंतर्गत रजिस्टर गटांना ते खाती देतात,
त्या खात्यामध्ये त्यांचं 30,000 40,000 ते कर्ज जमा होतं आणि ते कर्ज जमा झाल्याच्या नंतर त्या खात्यातून ते पैसे निघत नाहीत, अशी अनेक उदाहरणं आहेत किंवा तुम्ही याचा अनुभव घेत असाल अशी बरीच प्रकरणं आहेत. मग यावरून ही गोष्ट सिद्ध होते की तुम्ही मरायला जरी लागले तरी तुमच्या खात्यात पैसे जमा असतील आणि तुमचं खातं जर केवायसी साठी बंद असेल तर तुम्ही तडफडून मेले तरी तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ आहे की तुमच्या पैशावर तुमचा आता अधिकार राहिलेला नाही किंवा नियंत्रण राहिलेलं नाही. हे सगळं सरकारच्या याच्यामध्ये गेलेलं आहे. शेवटी तुम्ही बँकाकडे चक्र मारून कंटाळता आणि मग 2 वर्षा 3 वर्षाच्या नंतर हे पैसे एक डेड मनी म्हणून हे रिझर्व्ह बँकेकडे वळते होतात, अशी ही स्थिती आहे. तर असो, सरकारचं जे काही सुरू आहे तर याला कुठेतरी प्रतिबंध बसला पाहिजे. सामान्य लोकांना जे काय आहे तर ते सुखासुखी मिळालं पाहिजे, त्यांच्या आशा विनाकारण बेजार झाले नाही पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद.